बाजार समित्यांच्या निवडणुका सुद्धा फार महत्त्वाच्या असतात, कारण त्या ठिकाणी त्या त्या नेत्याचं सगळं भवितव्य अवलंबून असतं म्हणा किंवा त्याची प्रतिष्ठा पणाला लागलेली असते. अनेकदा ग्राउंड रियालिटी काय ही या बाजार समित्या किंवा छोट्या मोठ्या निवडणुकांवरून स्पष्ट होते. राज्यात काही ठिकाणी आपण अनैसर्गिक युती आघाडी झाल्याचं सुद्धा बघितलं. कुठं राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसची साथ सोडून भाजप शिवसेनेशी हातमिळवणी केली, तर कुठे काँग्रेसनं भाजप शिवसेनेशी सुद्धा आघाडी केली आणि बाजार समितीची निवडणूक लढवली. राज्यभरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बहुतेक ठिकाणी सत्ताधारी भाजप शिवसेना विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना झाला. पण या निवडणुकीत काही ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधकांनी सत्तेसाठी हातमिळवणी करत पक्षीय विचारधारेला तिलांजली दिल्याचं पाहायला मिळालं. त्याचा पहिला फटका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना बसला. भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आघाडीत बिघाडी झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसला बाजूला सारून भाजप शिवसेनेशी अनैसर्गिक युती करत ही निवडणूक लढवली. राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसला बाजूला सारून भाजप शिवसेनेशी अनैसर्गिक युती करत ही निवडणूक लढवली. त्यामुळे काँग्रेसनं स्वबळावर ही निवडणूक लढवली. या निवडणुकीत दोन्ही पॅनलला प्रत्येकी 9 जागा मिळाल्यात. आता सत्ता स्थापनेसाठी पुन्हा दोन्ही पॅनलमध्ये रस्सीखेच होणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना आपल्या जिल्ह्यातील बाजार समितीत सत्ता राखता आली नाही. भंडाऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपशी हातमिळवणी केली, तर इकडे हिंगोलीत काँग्रेसनं राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडली आहे. इथं काँग्रेस भाजप आणि दोन्ही शिवसेनेनं एकत्रित निवडणूक लढवली. या निवडणुकीत काँग्रेस भाजप शिवसेना युतीनं सत्ता मिळवली आहे. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजप शिवसेना युतीमध्ये संघर्ष झाला. आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या पॅनलला पराभवाचा धक्का बसला. या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी गावितांच्या पॅनलचा सुपडा साफ केला. 18 पैकी एकही जागा गावितांना मिळवता आली नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मन की बात या कार्यक्रमानं 100 गाठली आहे, त्याविषयी आपण स्पेशल रिपोर्ट बघणार आहोत. पण त्याआधी न्यूज